एक स्केल एक पंच जा तर प्लीज एक स्क्वेअर लेग पंच जा एक सर एक स्क्वेअर लेग पंच पाठवा विनंती करतोय सेमीफायनल सामना सुरू आहे एक स्क्वेअर लेग पंच जा कारण हा ओलेचा संघ खेळतोय त्या कारणास्तव आम्ही इकडचा पंच ठेवू शकत नाही आहेत एक सर प्लीज एक स्क्वेअर लेग पंच धानगा अनुभव अजित मात्रे खास करून या ठाणे नगरीमध्ये म्हणा पालघर नगरीमध्ये म्हणा त्यानंतर मुंबई नगरी मध्ये म्हणा एक नामांकित पंच आहेत लक्षात ठेवा अजित मात्रे यावेळी आपण एक्सर संघाच्या माध्यमातून त्यांना खेळताना पाहिलं मात्र यावेळेस स्क्वेअर लेग पंच म्हणून ते जबाबदारी पार पाडतील स्ट्राईक पंच आपण पद अजय केने आहेत स्ट्राईक एंडला प्रभाकर मात्रे नॉ स्ट्राईक एंडला सेवाक ज्याला म्हटलं होतं गोडबंदर संघाचा तो खेळाडू म्हणजे भरत वैती जे आर वीरू की जोडी पंचांचा अधिकृत इशारा येतोय सामन्याला सुरुवात केली जाते दोन्ही संघांना ऑल द बेस्ट पहिला चेंडू बॅकफुटला गेला चेंडूला फक्त कट केला गेला स्वीपर पॉईंट क्षेत्रामध्ये एकदा येतो पूर्ण एखाद्या दोन धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडलं गेलं तर यष्टीरक्षकाचा पाय कदाचित अगोदर लागला गेला यष्टीला आणि या कारणास्तव एक जीवनदान मी तर म्हणेल ते म्हणजे प्रभाकर मात्रे यांना मात्र पाहायचं आहे काय झालेलं आहे तिथे यस अजित मात्रे काय निर्णय पोहोचलेले आहेत की नाही पाहायचं आहे काय निर्णय असेल अजित यस बाळ होतो रनाच्या स्वरूपात प्रभाकर मात्रे इथे मात्र बाद होतोय असं वाटलं होतं की प्रभाकर मात्रे कदाचित पोहोचतील की काय मात्र कुठेतरी प्रभाकर मात्र कमी पडले गेले नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धीरज तर येतोय मात्र पहिल्या चेंडू रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज बदलतोय प्रभाकर मात्रे रमाकांत ठाकूर गोलंदाजी पॉइंट वर आहे सर्वात मोठा सामना असेल कारण सेमी फायनल आहे ओला म्हटलं तर या स्पर्धेतील यजमान संघ आहे सराव मध्ये असतात याच मैदानावर ओल्याचे काही खेळाडू एक दानगा अनुभव या खेळपट्टीचा या आउटफील्डचा आहे खास करून या खेळाडूंना आणि त्याचं बेनिफिट असेल यावेळेस ओलेच्या बाजूनं लॉफ करतोय चेंडू आता आणि तो फलंदाज बाद दिवस तोरे हा देखील बाद होतोय सलग बॅक टू बॅक दोन खेळाडू बाद गोरबंगर मास्टर्स संघाचे
अलंकार नहीं है इत मात्र राजेश घर देता है क्रमांक चार खेलाड़ू सलग दोन चेंडू वर दोन धक्के गुणमंदिर मास्टर या संघाला एक मोटा संघ है सुप्पा डिलीवरी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू वाट पाहिली भरत वरती आणा की कदाचित चेंडू अवांतर जाईल की काय सोडून दिले चेंडूला कौतुक करून विकार नक्कीच थोडासा आत्मविश्वास दुगुणा झाला असेल कारण एक प्रकारे म्हणायचं की एक्सर संघाला पराभूत केलं होतं या संघानं इथे मात्र ऑन साईडला एकदा इथे पूर्ण होतो दुसऱ्याचा प्रयत्न चेंडू चकवतो शतरक्षकाला मात्र एक चांगला बॅकअप एक धाव किशोर पाटील हेलमेट आमच्याकडे राहू द्या नंतर घेऊन जा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता इनसाइड आउट चेंडू निघून जातो पॉइंट क्षेत्रामध्ये एकदा इथे पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो डेंजर झोन मध्ये भारत माहिती आणि आई आणि तिसरा झटका गोलंदाज मास्टर संघाला एका ओव्हर मध्ये तीन खेळाडू बाद होतात गोलंदाज मास्टर संघाचे दहा फटकावर धावा लागतात त्या म्हणजेच पाच बात करा चार धाव झालेले आहेत नक्कीच हा फलंदाज खूप महत्त्वाचा असेल गोरबंदर संघाला का शेवटच्या क्षणापर्यंत अलंकार तरी क्रीजवर राहणं गोरबंदर संघासाठी खूप महत्त्वाचं असू शकेल का यस नक्कीच असू शकेल मात्र ही विकेट महत्त्वाची असेल ती म्हणजे ओवळ्या या संघाला लागोपाठ एका ओव्हरमध्ये तब्बल पाच चेंडूमध्ये का होईना मात्र तीन झटके गोरबंदर मास्टर संघाला दिलेले आहेत ते म्हणजे ओवळा संघाना किशोर पाडील मॅन फ्रॉम एक्सर बी लोणावळा कप 2018 किशोरचा तो डान्स अजूनही माझ्या डोक्यामध्ये आहे खास करून तो किशोरचा डान्स मला आवडला होता डीके बडबड करू नको फोकस कर धाव फलकात धावा लागलेला आहे त्या म्हणजेच चार अलंकार तरे सुप्पा डिलिव्हरी फ्लाइट ठेवली होती या चेंडूला या वेळेस रमाकांत यांना सिंगल कम्प्लीट केलं गेलं स्ट्राईक रिपीट करण्यासाठी हा सिंगल कन्वर्ट केला गेला मित्र म्हणजे अलंकार तरे मार्फत पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते तीन बाद पाच धावा अशी सुरुवात पाहायला मिळाली ज्या जोडीनं भरत वैद्य म्हणा प्रभाकर मात्रे म्हणा ज्या जोडीनं एक चांगलं फाउंडेशन गोरबंदर संघाला सातत्यानं उभारून दिलं होतं मात्र सुरुवातीचे तीन खेळाडू मात्र पॅडिंगच्या दिशेने परतलेले आहेत आता ही जोडी किती धावेची पार्टनरशिप करेल या मैदानाच्या आतमध्ये सन्माननीय श्री भास्कर ठाकूर साहेब तसेच सन्माननीय श्री रमाकांत ठाकूर साहेब यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे मगाशी मी मग पाहिलं होतं खास करून जेवण एक फोकस केला होता डीके ना खास करून आपला आगरी कोळी जो बॅनर आहे तिकडे या मैदानाचा बॅनर आहे तिथे मी डान्स करताना काही खेळाडूंना पाहिलं होतं चांगला फोकस केला होता डीके ना तर रिकामी वेळ असेल डीके तर नक्की तिथे फोकस कर ते डान्सर मला पुन्हा पाहायला आवडतील कदाचित मला वाटतं ओवळ्याचे डान्सर होते यस 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 देखील हेच ते दोन होते मात्र एक गोडबंदचे राजू आहेत तिकडे त्यांच्यासोबत फ्रेममध्ये पाहायला मिळत आहेत क्रमांक दोनचा गोलंदाज मिलिंद देतोय मिलिंद पाडील लॉफ करतोय हा जेल मध्ये असेल हा जेल मध्ये असेल आणि तो मात्र भरपूर अडचणीमध्ये सापडतोय तो म्हणजे घोरबंदर मास्टरचा हा संघ अलंकार बघतोय म्हणायचं गेलं तर 440 वर्षाचा झटका घोरबंदर मास्टर संघाला अजून काही गरज होती का अरे
खास करून अलंकार परेला या ओव्हर मध्ये मोठा फटका खेळण्यासाठी मी तर म्हणे नाहीये, कारण चार षटक तुमच्या हातामध्ये आहेत, 24 चेंडू तुमच्या हातामध्ये आहेत. पहिले षटक तुम्ही खेळला होतात, दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऍज अ कॉमेंटेटर मी माझं वैयक्तिक मत मांडतोय. मी तर म्हणेन हे सहा चेंडू अजिंक्य तरेनं डाऊन द ग्राउंड खेळापर्यंत सिंगल अँड डबलनं फक्त स्कोरबोर्ड हलता ठेवायला हवा होता अजिंक्य तरेनं, खास करून अलंकार तरेनं. त्यानंतर जे शेवटचे 12 चेंडू आहेत त्या 12 चेंडूवर अलंकार तरेनं शूट व्हायला होतं. इथे मात्र लवकर घाई करतोय अलंकार असं नक्कीच मी म्हणेल. आणखी एक सफलता, जवळपास चार फलंदाज बाद दहा फलका धावा लागतात त्या पाच. नवीन खेळाडू अजिंक्य तरे प्लीज वेळ वाजतो, मेगा फायनल आपल्याला खेळवायचे, लक्षात ठेवा. पहिला परिसर आयोजक तुम्ही आहात, तर प्लीज विनंती करतो की कोऑपरेट करा, बंद करा, आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे. एज लागते, संधी आहे इकडे मात्र नाही आहे. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता, कारण एज लागल्यानंतर चेंडू थोडासा फिरला असेल आणि त्या कारणाचा थोडासा डायव्हर्ट होताना दिसला चेंडू. एकदा मिळेल, जबरदस्त बिकट परिस्थिती असं म्हणायला काही हरकत नाही आहे. गोलबंदर संघाची पहिल्याच एका धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला, दोन धावसंख्या दुसरा फलंदाज बाद झाला होता, पाच धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद आणि पाच धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद. दापलकर धावा लागतायत त्या म्हणजेच सहा. कट केला गेला चेंडूला, एक धाव इथे पूर्ण होते. आत्मविश्वास दुगुण झाला असेल जेवण मी तर म्हणे ओवळ्याच्या 11 खेळाडूंचा. याचं कारण काय, याचं कारण अलंकार तरे हा एक खेळाडू असा होता ज्या खेळाडूची भीती दडपण ओवळ्या संघावर होतं, तो मात्र खेळाडू पॅव्हलिनच्या दिशेने परतलाय. त्यानंतर नक्कीच थोडस मनोबल मजबूत झालं असेल. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. बीट होतो फलंदाज राजेश, जबरदस्त गोलंदाजी. का आत्मविश्वास दुगुणा होऊ नये मित्रांनो, कारण जो परफॉर्मन्स सुरुवातीला दाखवला आहे ओवळ्या संघाना तो मात्र अप्रतिम आहे. ओला मास्टर्स वर्सेस घोडबंदर मास्टर्स या दोन संघादरम्यान तर सेमीफायनलचा सामना सुरू आहे आतापर्यंत. यस प्रचिती पाटील, किती लोक आम्हाला लाईव्ह मध्ये पाहत आहेत? सेमीफायनलचा सामना 131 लोक हा सामना लाईव्ह पाहत आहेत. त्या 131 लोकांचं मी हार्दिक स्वागत करतो टीसीपी वनच्या माध्यमातून या साई विजय स्पोर्ट्सच्या या स्पर्धेमध्ये. वेलकम, हार्दिक स्वागत. सुपर डिलिव्हरी या वेळेला काय केलं, त्या वेळेला तुम्ही भरपूर खाली बसता मजा. पुन्हा बीट येतो राजेश, जबरदस्त गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय ओला मास्टर संघाकडून. मात्र ही सुरुवात आहे लक्षात ठेवा, काही अजूनही षटक आहेत ओव्या संघाजवळ. त्याला षटकांमध्ये किती धावा गोडबंदर संघ जमा करेल, 30 धावा गोडबंदर संघाला येणं गरजेचं आहे. जर 30 धावा गोडबंदर संघाने लावल्या स्कोरबोर्डवर तर हा सामना एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. याचं कारण गोलंदाजी अटॅक गोडबंदर संघाजवळ आहे आणि त्या कारणासाठी बाजू त्यांची मजबूत होईल. लॉस करतोय, चेंडू आलेत आहे आणि इथे मात्र हा जेल सुटतोय. एकदा इथे पूर्ण होते, दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. प्रयत्न चांगला केला होता जेलपर्यंत पोहोचण्यासाठी, मात्र जेलपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकला नाही. या दोन धाव मिळत आहेत त्या म्हणजे गोलबंदर मास्टर संघाला. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावा फलकात धावा लागत आहेत त्या म्हणजेच 9, 4-9. डीजे हॅलो 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 माइक टेस्टिंग हॅलो हॅलो 1 2 3 4 हॅलो 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 क्वालिटी का एकदम जबरदस्त क्वालिटी आहे बघा. नक्कीच जबराट क्वालिटी मित्र आहे, मात्र जबराट क्वालिटी कोणाची आहे, टीसीपी वन लाईव्ह चे जबराट क्वालिटी मित्र आहे. कारण अजून आपण जर मॅच समोर जर पाहिली तर अप्रतिम मॅच समोर दाखवली गेली, कारण अनेक खेळाडू जवळपास ढगाळच्या स्वरूपात बाद झाले होते. 1-3-0-1 अशी खेळी आहे खास करून घोडबंदर मास्टर संघाच्या खेळाडूंची. चंद्रशेखर ओलेकर क्रमांक 3 चा षटक आणण्यासाठी सज्ज होतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट्स, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडू आलेत आहे, चेंडू आलेत आहे आणि इथे मात्र हा जेल सुटला गेला. डिक्लेअर आहे का पंच? यस, एकदा मिळेल डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपात.
धापड़कर धावा लगते थे दहा चार पूर्णांक बासष्ट एवरेज ने खेलते गोलबंद का संघ बढ़ाने आत मे खेल जो शेवपर्यंत अच्छी राहली जवरपास जवर जर मना चाहिए तो 20-22 धावा स्कोर बोर्ड लावे मतलब थोड़ा सा पिकअप वाड़ा लगे लॉफ करते हैं चेंडू जाते तो सीमा रेषा पार षटकार मगाशी गोरबंद संघा बदल म्हटलं होतं त्यावेळेला कोलशेत जयवंत आणि गोडबंदचा सामना सुरू होता त्यावेळेला मी म्हटलं होतं की कधी कधी प्रभाकर मात्र खेळत नाहीत अजिंक्य तरे अलंकार तरे खेळत नाहीत धीरज कधी कधी खेळत त्यावेळेला एक वेगळाच खेळाडू खेळून जाईल तो म्हणजे अजिंक्य खेळून जाईल कधी अजिंक्य खेळणार नसेल तर प्रभाकर मात्रच खेळतील प्रभाकर पात्र खेळत नसेल तर भरत वैद्य देखील खेळून जातोय ही खासियत आहे गोडबंदरची लॉफ करतोय चेंडू आवेत आहे रमा टाकून चेंडूच्या खाली आणि आणखी एक फलंदाज बाद षटकार आला त्यानंतर लगेच श्रीलंकर असं दाखवला गेला अजिंक्य तरेला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तो ब्रायन डिसिल्वा मैदानाच्या आतमध्ये खेळतो मात्र ही परिस्थिती आपण कधी पाहिली होती काल देखील आपण ही परिस्थिती पाहिली होती राही वर्सेस मालवणी जो सामना सुरू होता जेवण उपांत्यपूर्व फेरीत सामना सुरू होता दुसऱ्या फेरीत सामना सुरू होता आणि ही परिस्थिती मालवणी संघाची पाहायला मिळत होती तब्बल 17 धावसंख्येवर मालवणी संघाच्या 6 विकेट्स गेल्या होत्या इथे 16 धावसंख्येवर 5 विकेट्स गोडबंदर संघाच्या गेल्यात मात्र त्यानंतरच्या मधल्या फळीनं जी कामगिरी केली होती मालवणी संघासाठी ती मात्र अप्रतिम होती लॉफ करतो चेंडू आणि हा छेद सुटला जातो सीमारेषेवर वन बॉल चेंडू फील्ड केला गेला या दोन गाव मिळतील तर त्यानंतर मधली फेरी म्हणायची गेलं तर हरेश्वर पाटलांचं मी नाव पुढे घेईल हरेश्वरनं तब्बल 17 धावा आपल्या संघासाठी बनवल्या आणि जवळ जवळ 38 धावेच्या मजबूत स्कोरनं मालवणी संघ उभा राहिला होता मात्र त्या 38 धावा चेस करताना राई संघ कुठेतरी कमी पडला होता काय त्याप्रमाणेची मधली फळी गोडबंदर संघाला तीच आकडा क्रॉस करून देईल का जर गोडबंदर संघाला तीच आकडा क्रॉस केला तर यावेळेला गोडबंदर संघ एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल ऑन साईडला कार्पेच्या स्वरूपात जेव्हा ट्रॅव्हल केलं गेलं एकदा पुन्हा एखाद्या दोन धावामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या दोन धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या या दोन धावेनं धाव फलकावर धावा लागलेला आहे त्यामुळे 20 धावा धाव फलका लागलेले आहेत अजून 7 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे आणि 7 चेंडू मध्ये किती धावा हव्यात तर या 7 चेंडू मध्ये मी तर म्हणेन मॅक्सिमम 10 धावा गोडबंदर संघाला येणं गरजेचं आहे नटराज स्टाईलमध्ये स्ट्रोक कम्प्लीट करतोय डिक्लेरेशन झोन आहे एकदा मिळेल 3 षटकांचा खेळ इथे मध्ये आतमध्ये पूर्ण होतोय धाव फलका धावा लागतायत त्या 21 पहिले षटक रमा टाकून नाताळलं 5 धावा दिल्या 1 विकेट प्राप्त केली दुसरं षटक मिलिंद नाताळलं 4 धावा दिल्या 1 विकेट प्राप्त केली त्यानंतर चंद्रशेखर ओलेकर यांचं हे षटक सर्वात महागडं षटक मी तर म्हणेल या इनिंग मधलं कारण चंद्रशेखर ओलेकर जरी सफलता प्राप्त करतोय तरी देखील आपल्या गोलंदाजीमध्ये तब्बल 12 धावा हा गोलंदाज खर्च करतोय मॅच समरी अजिंक्य तरे 8 धावसंख्येवर खेळतोय 4 चेंडू चा सामना केला त्यानंतर राजेश गरत हा 7 चेंडूचा सामना केला 8 धावसंख्येवर खेळतोय अजय केनी सर चहा हवाय का प्लीज कोऑपरेट करा ओला कारण मेगा फायनल आपल्याला 5 षटकांची खेळवायची आहे अशी इच्छा आहे आयोजकांची लक्षात ठेवा इथे विश्वास मुखात माझ्या सोबतच आहेत ते म्हणतायत की प्लीज घाई करायला सांगा जरी आपला यजमान संघ असला तरी त्यांना घाई करायला सांगा कारण काल 5:30 वाजता सूर्य त्या डोंगराच्या पलीकडे गेला होता अभिषेक भाऊ आणि त्या कारणास्त मी विनंती करतोय प्लीज कोऑपरेट करा आउटसाइड लेग स्टाम्प दिशाहीन गोलंदाजी करताना गोलंदाज ज्ञानेश्वर व्हाईटचा इशारा आवंताच्या स्वरूपात एक धाव देतोय या 10 धावा खूप महत्वाच्या असतील या 6 चेंडू मधलं जैवन या 10 धावा खूप महत्वाच्या असतील आणि या 6 चेंडू मध्ये 4 या 5 धावा आल्या तर एक भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळेल ओल्या संघाला धावसंख्या 22
शॉट आपला चेंडू कौतुक करेन मी अखुट्टपणा चेंडू हाताळला होता बीट होतो ब्रायन डिसिल्वा नारंगीचं मैदान आणि ठोकलेला एका चेंडूमध्ये सहा धावांची गरज असताना तो षटकार ठोकला होता ब्रायनना त्या षटकाराची आठवण होते मित्रांनो कारण यावेळेला त्या मोठ्या फटक्यांची गरज आहे ती गोडबंदर मास्टर्स या संघाला यस आपण आपली दिशा थोडीशी बिघडताना कुठेतरी भरकडताना हा गोलंदाज ज्ञानेश्वर काय करायचं आहे ज्ञानेश्वरला तर ज्ञानेश्वरला खास करून यष्टीकडे लक्ष आहे ज्ञानेश्वर यांचं आणि खास करून तो यॉर्कर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज ब्रायन ह्याला मग दिशा थोडीशी भरकडतोय हा गोलंदाज सन्माननीय श्री सुधीर गोंदे साहेबांचं ते आगमन झालं हार्दिक हार्दिक स्वागत इथे गॅपमध्ये चेंडू चेंडू मात्र सीमारेषा पार षटकार सहा धावा येत आहेत तर मित्रांनो मागील बारा चेंडूंचा विचार केला तर मागील बारा चेंडूमध्ये निव्वळ नऊ धावा आणि जवळजवळ या नऊ धाव संख्येवर पाच फलंदाज बाद झाले होते चार फलंदाज बाद झाले होते त्यानंतरचे मित्र जर विचार केला आपण जेवण तर या आठ चेंडूकडे लक्ष दिलं तर या आठ चेंडूमध्ये वीस धावा या आठ चेंडूमध्ये वीस धावा स्कोरबोर्ड वर गोडबंदर संघाने लावलेला आहे ब्रायन स्ट्राइक एंडला शॉट आपण चेंडू इथे आले त्या रमा इथे चेंडूच्या खाली मात्र काय झालं खास करून सूर्य किरणा डोळ्याच्या मध्ये आले आणि या काळ वाजता चेंडू मात्र श्री मारुतीच्या बाहेर गेला चार धावे साडी कारण मी मगच म्हटलं होतं की तीस धावा जर गोडबंदर संघानं उभारला या मैदानामध्ये तर या तीस धावा म्हणजेच गोडबंदर संघ एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल मात्र इथे गोडबंदर संघ धावफलकार धावा लावतोय त्या म्हणजेच 33 धावा काय बिकट परिस्थिती सुरुवातीला जर आपण पाहिली गोडबंदर संघाची आली होती खास करून लगातार धक्के दिले गेले लगातार हादरे दिले गेले होते ओव्या संघाकडून इथे आहे चेंडूला परतावा लागेल ब्रायनला कारण हा सेमीफायनल सामना सुरू आहे आणि त्या कारणाचा आवाज मित्र तुझा येणं भरपूर गरजेचं आहे कारण अनेक ठिकाणी डान्स पाहायला मिळतात कारण इकडची जे क्रीडारसिक आहेत जे खास करून प्रोत्साहन देण्यासाठी एवढ्या संघाला आलेले आहेत आणि त्यांचा देखील डान्स आपल्याला पाहायला मिळतोय तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय रवी तारे विकेट आतापर्यंत गेलेले आहेत गोडबंदर मास्टर संघाचे त्या म्हणजे सहा दोन चेंडू अजून शिल्लक दोन उत्तुंग षटकार कुठेतरी सामन्याचं चित्र बदलतोय या गोडबंदरच्या एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय तिथे आणि कदाचित इथे एक व्यवस्थित सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचतोय एकदा मिळेल अजून एक चेंडू शिल्लक आहे या इनिंग मधला धावा धावपळ का लागतात त्यात 34 एक चेंडू अजून शिल्लक जाता जाता किती धावा येतील आणि किती धावा देईल ज्ञानेश्वर या शेवटच्या चेंडूवर अनेक क्रीडा रसिक आहेत गोडबंदाचे पाठीराखे देखील आहेत तर ओढ्याचे पाठीराखे देखील आहेत डान्स तर नक्कीच पाहायला मिळेल टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल ज्यावेळी चौकार षटकार आणि विकेट जाईल त्यावेळी नक्कीच एक आनंद या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला साजरा करताना दिसेल लॉफ करतोय कार्पेटच्या स्वरूपात लॉंग ऑफ रिझर मध्ये एकदा मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय तिकडे मात्र फेकी काहीशी उंच केली गेली आणि कदाचित या इथे तीन धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्या शेवटच्या चेंडूवर त्या ओळीना जाते जाता मात्र ओला संघ या तीन धावा बहाल करतोय त्या म्हणजे गोडबंदर मास्टर या संघाला या तीन धावेनं धावफलकात धावा लागतात त्या म्हणजे 37 धावा आणि 38 धावाचं लक्ष समोर ठेवलं जातं ओला परिसर या संघासमोर 24 चेंडू 38 धावा काय घडलं आणि काय बिघडलं सुरुवातीचे 12 चेंडू मित्रांनो सुरुवातीच्या 12 चेंडू मध्ये चार विकेट्स आणि निव्वळ 9 धावा
चार विकेट्स आणि नऊ धावा धावफळ करत होते. त्यानंतरचे जर बारा चेंडू आपण पाहिले मित्रांनो, तर या बारा चेंडूमध्ये तब्बल 28 धावा कुठल्या गेल्या या ओळेच्या गोलंदाज, खास करून चंद्रशेखर ओळेकर 12 धावा आणि ज्ञानेश्वर याने तब्बल 16 धावा. तब्बल या बारा चेंडूमध्ये 28 धावा कुठल्या गेल्या आणि एका भक्कम आणि मजबूत स्थितीमध्ये गोलंदाज संघ इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अरे थांबलोय कशाला, थांबले आज्या आज्या मित्रा वाजू नको तू. तर इथे सन्मानित केलं होतं आदरणीय श्री सुधीर गोंधळे साहेब आहेत, आम्ही सन्मानित करतो भास्कर ठाकूर साहेब यांच्या शुभास्तव वेलकम. सुधीर गोंधळे साहेब आपलं देखील इथे हार्दिक स्वागत आहे. एक माजी क्रिकेटपटू असं नक्कीच मी म्हणेल, एक ज्येष्ठ नागरिक आहेत या परिसरातील. सामना रफ अँड रफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल, नो डाऊट, कारण ओला आहे आणि खास करून म्हणायचं गेलं तर गोडबंदर मास्टर हा जवळपास हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. लक्षात ठेवा, जर गोडबंदर संघानं हा सामना जिंकला तर हॅट्रिक वर येईल हा संघ, सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. त्यानंतर राजेश भोईर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय श्री भास्कर ठाकूर साहेबांना देखील इथे सन्मानित करायचं आहे. वेलकम भास्कर ठाकूर साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. राजेश, ज्या खेळाडूला मी ओपनर म्हणून पाहिलं होतं ओळ्या संघाच्या माध्यमातून, थँक्यू. तर ते आदेशसारखं झालं मित्रांनो. इथे व्हाईट कलरचं हेल्मेट आमच्याकडे आहे, जर कोणाचं असेल तर घेऊन जा, मात्र 500 रुपये देऊन जा. त्यानंतर आदरणीय श्री पांडुरंग पाटील साहेबांचा देखील इथे सन्मान केला जातोय. सन्माननीय श्री केशव भोईर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पांडुरंग भोईर साहेबांना आपण इथे सन्मानित करायचं आहे. वेलकम साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. सिनियर सिटीजन मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक या परिसरातील, काय दिलं या व्यक्तीनं, तर मी म्हणेन ओवळ्या संघाला एक चांगला क्रिकेट दिलं या ज्येष्ठ नागरिकांना, या माजी क्रिकेटपटूनं. आज ओवळ्याचं क्रिकेट कुठे जिवंत आहे तर आज हे खेळाडू अगोदर आले. जवळपास म्हणायचं गेलं तर ही तिसरी पिढी असेल ओवळ्याची जे क्रिकेटच्या माध्यमातून खेळते, मात्र यानंतरच्या पिढीत आपण पाहिलं तर जवळपास अनेक वेळा एक चांगलं क्रिकेट ओवळ्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. त्यानंतर सतीश भोईर यांना विनंती करतो की आपण रमाकांत पाडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. रमाकांत पाडे साहेबांना ते सन्मानित केलं जात. सतीश एक अष्टपैलू खेळाडू. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. अंतिम सामना या दुसऱ्या दिवसात मी म्हणणार नाही आहे, कारण अजून एक मेगा फायनलचा सामना खेळायचा आहे. लक्षात ठेवा, मात्र सेमीफायनल आहे आणि सर्वात मोठा सामना असेल हा. त्यानंतर वळतोय पुन्हा एकदा तुकाराम भोईर साहेबांजवळ, त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. हरेश्वर पाटील यांना विनंती करतोय, राजेश यांना विनंती करतोय की आपण शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. वेलकम. किती टी शर्ट म्हणजे 1, 2, 3, 4 25 म्हणजे 26 तुम्हाला काय, मग 26 नाही तर काय, मग 25 केलं बोल. तर पंचांचा अधिकृत इशारा, ओला संघ जर तुम्ही फायनल मध्ये प्रवेश केला तर गोल्डन मॅन ज्याला मी म्हणतोय, खास करून तानाजी पाटील ज्यांना सुवर्ण पदक जिंकून दिली होती भारतीय आपल्या भारतीय देशाला, आणि त्यांच्याकडून तुम्हाला 25 टी शर्ट गणवेश दिला जाईल जर आपण अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तर. त्यानंतर पुन्हा वळतोय अतिथी कक्षाजवळ, आदरणीय सन्मान्य श्री परशुराम पाटील साहेबांना आम्ही सन्मानित करतोय. राजेश सन्मानित करतायत. वेलकम साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत.
ते प्रमुख मान्यवर आहेत मित्रांनो, कारण काही लोक आहेत ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, त्या तमाम हित चिंतकांचं मी शतश आभार व्यक्त करतोय. चालू सामन्याकडे येतोय. हा सामना सहजाचा जे इझी होणार नाही मित्रांनो, हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. ऑन साइड ला चेंडू येतो, अलंकार पडे चेंडूच्या खाली आणि इथे हा झेल नाविते भविष्य असं मी म्हणेन. हा झेल कारण हा झेल अलंकार पडेल, हा चेंडू दिसताना मात्र फक्त हात ढकला झेळीमध्ये एक प्रकारे प्रसाद मिळतो, त्याप्रमाणे हा प्रसाद मिळाला तो अलंकार पडेला. ओला परिसरांना विनंती करतोय की आपण सीमारेषेवर तैनात राहायचं आहे, जेणेकरून कुठला वाद मैदानाच्या आतमध्ये होता कामा नाही आहे. अप्रतिम झेल अपेक्षा देखील केली नव्हती अलंकार तऱ्हेनं, फक्त देवापुढे ज्याप्रमाणे आपण हात पसरवतो त्याप्रमाणे हात पुढे ठेवले आणि एक प्रमाणे लाडू आतामध्ये पडला असं मी म्हणेल अलंकार तऱ्हे यांच्या. आणखीन एक धक्का पहिल्याच षटकामध्ये धक्का देतोय खास करून अरुण भोईर. सामना म्हणायचं गेलं तर समान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. रमाडाकोर कार्पेट ड्राय पाहायला मिळतोय. भरत वैती इथे मात्र चेंडू थोडासा निसटतोय. आता दोन या दोन धाव नक्कीच मिळतील. ऑन साइड ला आपण कोण खेळाडू पाहतो मित्रांनो, शतरक्षक कोण आहेत, रवी तरे स्क्वेअर लेग मध्ये आहेत. खास करून म्हणायचं गेलं तर अजिंक्य तरे मिडविकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कावकोर रिझन जर आपण पाहिलं तर विक्रम जो सर्वात बेस्ट फिल्डर आहे गोडबंदर संघाचा तो पाहायला मिळतोय. लॉंग ऑन कोण सांभाळतोय तर अलंकार तरे. लॉक करतोय चेंडू आलेत आहे आणि आणखी एक धक्का. हा तर सर्वात मोठा धक्का ओला या संघाला. काय ज्याप्रमाणे गोडबंदर संघाने ज्या चुका केल्या होत्या त्या चुका ओला संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय जेवण. तर यस मी तर म्हणेन होय, आणि त्याच चुका गोडवा ओला संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. कारण आतापर्यंत दोन विकेट गेलेले आहेत आणि म्हणायचं गेलं तर गोडबंदर संघाची देखील परिस्थिती बिकट होती ज्यावेळेला पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं. ब्लॅक जॅकेट प्लीज खाली बसा मित्रा, अलंकार तऱ्हेच्या मागे उभा आहे. इथे मात्र असतो अप्रतिम कौतुक करेन मी, मात्र वन चैशा होते एक भाव चैशा होते. हा सामना सॉलिड होणार आहे नो डाऊट. एक प्रकारचं म्हणायचं गेलं जेवण तर मी तर म्हणे हीच फायनल आहे. मालवणी संघाची फायनल आपण पाहू तेव्हा पाहू, मात्र ही खरी फायनल आहे. अरुण भोई दोन विकेट दोन सफलता प्राप्त करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये, दोन धक्के देतोय ओला या संघाला. चांगला चेंडू आणि तो फलंदाज बाद. इथे आणखी एक धक्का अरुण भोईर कडून टोमणीचा ओला या संघाला. काय परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये, जी परिस्थिती गोडबंदर संघाची मैदानाच्या आतमध्ये होती त्याहून बिकट परिस्थिती मी तुम्ही जर म्हणेल की त्याहून बिकट परिस्थिती ओला या संघाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर भास्कर ठाकूर साहेबांकडून तसेच राम ठाकूर साहेबांकडून देखील जो कुठला खेळाडू षटकार मारून त्याला 500 रुपये, मात्र राम ठाकूर साहेबांकडून एक आणखीन पारितोषिक आहे. सीमारेषेच्या बाहेर जो कोणी झेल पकडेल त्याला देखील 100 रुपयात. लक्षात ठेवा लहान मुलांना एकत्र बसू नका, थोडं पसरा मित्रांनो, जर तुम्ही पसरला तर तुम्हाला 100 रुपये मिळतील झेल पकडला तर. मात्र सीमारेषेच्या बाहेर तो झेल पकडावा लागेल. तर काय बिकट परिस्थिती आहे, तर खास ज्यावेळेला गोडबंदर संघ फलंदाजी करत होता त्यावेळेला गोडबंदर संघाची धावसंख्या होती 5 आणि विकेट्स होत्या त्या म्हणजेच जवळपास 3.
इथे मात्र धाव संख्या होती चार आणि विकेट आहेत त्या म्हणजे तीन. तर कुठेतरी एक पाऊल थोडासा मागे ओवल्याचा संघ. शॉट प्लॅन पुरेपूर फायदा चेंडू सीमारेच्या पार षटकार. तर खास करून म्हणायचं गेलं तर एमी शूटर्स आमच्या तिथे दिलीप आणि डिक्की आहेत आणि त्यांच्या खाली जर मित्रांनो तुम्ही पाहिले तर खास करून चेअर्स बॉय ते आलेले आहेत आणि ते डान्स करताना तुम्हाला दिसत आहेत. भास्कर ठाकूर साहेबांचं एटीएम इथे ओपन होते मित्रांनो. 500 रुपये ते आलेले आहेत आणि रमाकांत पाटील साहेबांकडून देखील 500 रुपये ते आलेले आहेत. 1000 रुपये रमाकांत पाटील साहेबांकडून 1000 रुपये ते आलेले आहेत. आज रविवार आणि राम ठाकूर देतील नो डाऊट. सध्या एटीएम त्यांचं बंद आहे. तिथून इथे येतील तेव्हा ओपन करतील ते. मात्र रविवार आज रविवार सुटेल आणि आपला संघ देखील पुढे येईल जर असे फटके मारले तर. एक शॉट आपल्या चेंडू सर्वात मोठी चुकीची डिलिव्हरी अलंगा तरे मार्फत. आणखी एक मोठा फटका पाहिला नाही का? नाही तर नाहीये. लक्ष नाहीये विक्रमच चेंडू सीमारेषा जर अडला गेला. का लक्ष नव्हतं? सर्वात बेस्ट फिल्डर कोण असेल गोलबंद संघामध्ये तो म्हणजे विक्रम. याचं कारण का लक्ष नव्हतं? कारण सूर्य देवता म्हणायचं काय थोडासा खाली आलेला आहे आणि त्या कारणास्तव तो चेंडू दिसत नाहीये. ज्या वेळेला चेंडू त्या खास करून रेंजमध्ये जातोय त्यावेळेला तो चेंडू ना एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मिस्टर इंडिया प्रमाणे तो गायब होतोय. लक्षात ठेवा. 12 धावा धावपळका लागतायत. सन्मानित अनिल ठाकूर साहेबांचं आगमन झालं. त्यांचं देखील अधिक स्वागत. लॉफ करतो हॉन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू. वन बॉल सलिंग घेतो चेंडू फील्ड करून डबल धाव काढली जात आहे आणि या 2 धावा. काय सुरुवात? सुरुवातीला मात्र दडपण आणलं होतं. सुरुवातीला वारंवार धक्के दिले होते. कुठेतरी अडचणीमध्ये टाकलं होतं ओवल्या संघाला. मात्र या अडचणीवर मात करून आज ओवल्या संघ एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो. याचं कारण तो उत्तुंग षटकार आणि जवळपास या 3 चेंडूमध्ये आलेल्या 10 धावा. इथे क्लीन बोर्ड हा धक्का. हा आणखीन एक धक्का. शेर आहे तो मग बब्बर शेर हे दाखवताना अजी अलंकार तरे मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3 चेंडूवर अलंकार तरेच्या 10 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर एक जबरदस्त कमबॅक सर्व पहिल्यांचा रस्ता दाखवण्याचं काम केलं फलंदाज सतीश यांना. नवीन खेळाडू चंद्रशेखर ओलेकर मैदानाच्या आतमध्ये सदसंघ नाहीत. सामना जबरदस्त होणार आहे मित्रांनो नो डाऊट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. रनआउट करण्याची संधी आहे आणि इथे मात्र बाल बस गेल डेंजर झोन मध्ये. खास करून चंद्रशेखर अवलेकर हा जर विकेट मिळाला असता तर एक मोठा धक्का बसला असता ओवल्या संघाला. मात्र नक्कीच सुटकेचा श्वास सोडला असेल जे पाठीराखे ओवल्याचे त्यांनी. तर कुठेतरी हृदयाचे डोके वाढवले जेवण कारण तू देखील माझ्या जोडीला बसलेला आहेत आणि असं मला वाटतं होतं ज्यावेळेस डेंजर झोन मध्ये चंद्रशेखर ओलेकर धावत होता त्यावेळेला. फ्लाइट दिली होती एक लालच असा चेंडू टाकला होता खास करून मोठा फटका खेळण्यासाठी अजय अलंकार तरेना. मात्र फक्त डिफेन्स करण्याचं काम केलं गेलं या चेंडूवर. एकदा मिळेल एका धावने धाव फटका धावा लागतोय त्या म्हणजेच 16 धावा. आता मात्र जबरदस्त मजबूत स्थितीमध्ये ओळखचा संघ. 16 धावा आलेल्या आहेत. आता 12 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 22 धाव्याची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट यावेळेला वाढला जातोय. समीकरण बदललं जातं. यावेळेला प्रति षटकामध्ये 11 धाव्या करायच्याच आहेत. प्रभाकर मात्रे गोलंदाजी पॉइंटवर एक हिरा अग्रगण्य समाज सामाजिक संस्थेचा. का हिरा म्हटलं मित्रांनो? कारण एक विकेट टेकर गोलंदाज आणि सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणजेच प्रभाकर मात्रे. चंद्रशेखर अँड मिलिन
जोड़ी मैदान आत मध्य है मालवाणी संघ थोड़ा वे नक्की मालवाणी संघाच आगमन हो रहा है सुप्पा आपलेवरी कौतुक करनी खास कर मात्र पंच दिशा दाखते हैं आउट साइड नेक्स्ट टाइम जो रिलीज किया होता प्रभाकर मात्र कारणास्तव पंच तो बात देत नहीं है अपील के लिए होती लाउड अपील के लिए प्रभाकर मात्र मात्र कौतुकर्मी जो फेस है नक्की जर आप एमबी कड़े जर अत खास कर मीटर कि स्पीड ना चेंडू टाकला होता तो ये देखिए खास कर अपने महत्ति पड़ा मत मना चाहिए 140 हूँ अधिक का स्पीड अल या पेस्टला प्रभाकर मात्र अकरा चेंडू और 21 धावा ऑन साइड फायर मिड विकेट क्षेत्र में अरुण गोई चेंडू का फील्ड करते हैं एक डाउट पूर्ण होते दहा चेंडू आणि 20 धावे की गरज एक षटकार खूब महत्वाचं है आज जे इतने क्रीडा रसिक बसले है पाठीला के बसले साहब ते कोण आहेत तो मी तर म्हणेल की दुष्काळग्रस्त शेतकरी असं मी त्यांचं नाव घेईल याचं कारण का कारण दुष्काळग्रस्त शेतकरी ज्याप्रमाणे पावसाच्या एका थेंबाची वाट पाहतोय त्याचप्रमाणे ओळ्याचे काही पाटीलके एका षटकाराची वाट पाहतात मात्र तो कधी येईल यावेळेस येणं गरजेचं आहे चेंडू होता का प्रभाकर मात्र जल घेतील का माझी ओड गॅच सुपर आणखीन एक बिग ब्लो या सामन्यामध्ये आणखीन एक धक्का ओळ्या या संघाला देवाची जर कला असेलच मात्र यावेळेला एखाद्या फलंदाजाला ती कला करून दाखवावी लागेल आणि आपला हा गड जिंकावा लागेल आपला घरचा गड जिंकावा लागेल तो म्हणजे ओला या संघाला बॅक टू द बॉलर ऑन साइडला अलंकार परे चेंडूला फील्ड करतोय एकच धाव मिळेल विशाल हा एक सर्वात मोठा खेळाडू मित्रांनो आहे ओला या संघाचा गोडदेवचं मैदान गोडबंदचं मैदान गाजवलं होतं या खेळाडूनं का या डोक्या याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे मित्रांनो कारण मागील सामन्यामध्ये तब्बल 17 धावा या खेळाडूनं कुठल्या होत्या बेस्ट बॅट्समॅन हा पुरस्कार या खेळाडूला देण्यात आला होता सुपर डिलिव्हरी प्रभाकर मात्रे नक्कीच त्यांच्याकडे टाइम मीटर असेल नक्कीच हा देखील पेस मोजला होता प्रभाकर मात्रे यांचा अप्रतिम गोलंदाजी एस एमबी म्हणतात की 145 प्रति वेगाने हा चेंडू टाकतोय प्रभाकर मात्रे एक चेंडू अजून शिल्लक 7 चेंडू आणि 19 धावा या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे ओला या संघाला लॉफ करतोय चेंडू आलोत आहे चेंडू जातोय तो वन बॉल सीमारेषा पार चौकार नक्की हा चौकार खूप महत्त्वाचा ठरलेला आहे खास करून ओळ्या संघाला जयवंत म्हणायचं गेलं तर एक संजीवनीच्या स्वरूपात एक संजीवनी देऊन गेलेला आहे हा चौकार इथे मात्र समीकरण थोडंसं बदलताना हनुमंताप्रमाणे धावसंख्या उडी घेताना धावबळका धावा लागतात त्या म्हणजेच 23 अजूनही अर्धा पडला पूर्णपणे म्हणायचं गेलं 23 धावा आलेले आहेत अजूनही 15 धावेची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडू 15 धावा चंद्रशेखर ओळकर स्ट्राइक एंडला गोलंदाजी पॉइंटवर कोण असेल गोलंदाज मित्रांनो ज्यानं मागील सामना जिंकून दिला होता तो गोलंदाज म्हणजेच रवी तारे सहा चेंडू 15 धावा आणखीन एक मोठा फटका कमबॅक एक मोठा कमबॅक ओळ्या संघाचा जबरदस्त सामना नोडाउट कारण एका बाजूने आपण पाहतोय तर कधी कधी सामना झुकतोय तो गोडबंदाच्या बाजूनं आणि कधी झुकतोय तो ओळ्याच्या बाजूनं मात्र प्रेक्षकांना अडचणीमध्ये टाकलेला आहे या सामन्यानं
शॉट आपला चेंडू, चेंडू जातोय तशी मारेच्या पार, षटकार। काय ही सर्वात मोठी चुकी? या स्मिथ म्हणाली सर्वात मोठी चुकी रवी परेची। कारण म्हणायचं गेलं तर समोरचा खेळाडू कोण आहे चंद्रशेखर ओळेकर आणि त्या खेळाडू तुम्ही या प्रकारे चेंडू टाकला तर त्या चेंडूचा योग्य तो समाचार नक्की चंद्रशेखर घेऊ शकेल। पुन्हा एकदा फ्लाइट ऑन साइड ला फायर केला गेला लॉन ऑफ रिझर्व मध्ये अलंकार पर्याय एकदा इथे मिळतो। सामना जबरदस्त स्थितीमध्ये, सामना जबरदस्त स्थितीमध्ये। आता मध्ये चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच चार आणि भावेची गरज आहे ती म्हणजेच आठ। आणखीन 500 रुपये चंद्रशेखर ओलेकर यांच्यासाठी आलेले आहेत। जबरदस्त सामना, काय हा सामना आपल्या बाजूने खेचून आणेल का, विजय आपल्या बाजूने खेचून आणेल का ओळ्या संघ की हॅट्रिक मध्ये प्रवेश करेल गोलबंदचा संघ। चार चेंडू आणि आठ धावा। लॉफ केला गेला, चेंडू होता, चेंडू होता विक्रम चेंडूच्या खाली आणि ते मात्र फलंदाज बाद। पाहिलं मी तेव्हा नगर कधी सामना ओळ्याच्या बाजूने झुकला होता, एक षटकार आला होता असं वाटलं, सामना ओळ्याच्या बाजूने जातो त्यानंतर लगेच एक विकेट पडली गेली। आता मात्र सामना समान मध्ये स्थितीमध्ये आहे, बॅलन्सिंग मध्ये सामना आहे। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दीपक येतोय, अजून चेंडू शिल्लक आहेत ते तीन आणि धावेची गरज अजून आहे ते म्हणजेच आठ। तीन चेंडू आठ धावा चंद्रशेखर ओलेकर ज्याने एक षटकार ठोकला होता आणि तोच खेळाडू स्ट्रायकिंगवर आहे। का षटकार ठोकला गेला? पहिला चेंडू एक चुकीची डिलिव्हर आता जो रवी तरे यांना शॉर्ट ऑफ लेन चेंडू आता होता आणि त्याच चेंडूचा समाचार घेतला होता चंद्रशेखर ओलेकर यांना। तीन चेंडू आठ धावा, हृदयाचे टोके वाढवणारा हा सामना। शॉर्ट ऑफ लेन मात्र नाहीये, हा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये। एकदा इथे मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि काय या दोन धाव पूर्ण होतील का? मात्र नाहीये, मात्र स्ट्राईक रिपीट करण्याचं काम केलं गेलं चंद्रशेखर ओलेकर यांना, स्ट्राईक करण्याचं काम केलं गेलं आणि यासाठी एखादी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली मैदानाच्या आतमध्ये ती म्हणजेच दीपकला। अजूनही सामना बॅलन्सिंग घ्या। हा विकेट चेंडू खूप महत्वाचा चेंडू होता, हा चेंडू देखील शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, हा चेंडू व्यवस्थित मिडल बॅट घ्यायला होता, नक्कीच हा चेंडू सीमारेषे बाहेर जाऊ शकला असता। मात्र हा स्ट्रोक थोडासा उशिरा खेळला असं नक्कीच मी म्हणेन चंद्रशेखर ओलेकर। जिथे मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर मित्रांनो बॅटवर असतो त्या पट्ट्यात चेंडू आदळला गेला आणि हा तो स्ट्रोक जवळपास सिंगलमध्ये कन्वर्ट झाला गेला। अजून दोन चेंडू शिल्लक आहेत आणि सात धावेची गरज। विकेट कडे लक्ष देऊ आपण, गोडबंदर संघाच्या विकेट्स पडल्या होत्या त्या म्हणजेच सहा आणि ओळ्या संघाच्या विकेट्स पडलेल्या आहेत त्या म्हणजेच सात। म्हणजे या दोन चेंडू मध्ये सात धावा कंपल्सरी कराव्याच लागतील ओळ्या संघाला। येस, इथे काय हा चेंडू अवंतर असेल आणि अवंतर आणि अवंतर चेंडू। मात्र मी तर म्हणे जेवण ऍज अ कॉमेडिटर मी तर म्हणे हा चेंडू अवंतर न जाता हा चेंडू फ्लाइट मिळाला होता चंद्रशेखर ओलेकरला, हा चेंडू फ्लाइट मिळाला होता मात्र चेंडू अवंतर येतोय। या दोन धावा असतील का? यस, वन प्लस वन या दोन धावा, दोन चेंडू पाच धावा। इथे मात्र हा अगोदर खेळला गेला, हा अगोदर स्ट्रोक कम्प्लीट केला गेला। अजूनही सामना बॅलन्सिंग आहे मित्रांनो, कारण या चेंडूवर सहा धावा हवे आहेत, कारण पाच धावा कंपल्सरी करायच्याच आहेत। एक चेंडू आणि पाच धावा, अनेक रेकॉर्ड्स आहेत मित्रांनो, अनेक रेकॉर्ड्स। कारण नारंगी संघाचा एक खेळाडू त्यानं तीन ठिकाणी नारंगी संघाला एका चेंडूमध्ये सहा धावा असताना जिंकून दिलं होतं दिलीपनं। मोहन घरातला विसरल्याप्रमाणे मॅन फ्रॉम टोर्चो त्याने एका चेंडूमध्ये सहा धावासाठी सामना जिंकून दिला होता। डॅनिशला विसरता कामा नाहीये, त्यानंतर म्हणायचं तर ते मात्र हॅट्रिक मध्ये पदार्पण करतोय तो म्हणजेच गोलबंदर मास्टरचा संघ। कुठेतरी कमी पडला गेला चंद्रशेखर ओलेकर, दोन चेंडू कुठल्या पद्धतीने आपल्याला गेले, आउटसाइड ऑप्शन डिलिव्हरी आपल्याला गेली आणि खास करून गतीमध्ये थोडासा बदल केला गेला, जवळजवळ स्लोअर चेंडू आपल्याला गेले आणि याच पाचव्या चेंडूवर चंद्रशेखर ओलेकर फसला गेला आणि कुठेतरी बॅकफुटला गेला तो म्हणजे ओलेचा संघ। मात्र नक्कीच एक चांगला क्रिकेट ओलेच्या माध्यमातून